लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आशू गावातील 29 वर्ष एका दारुड्या बापानं पुढच्या 1.5 वर्ष मुलीचा खून केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी भादा पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे। औसा तालुक्यातील आशू गावातील 29 वर्ष आरोपी संतोष गंगादास भोंडे हा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेला होता। व्यसनाची हौस भागवण्यासाठी सतत वडील गंगादास भोंडे आणि पत्नीशी भांडण करत असायचा। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता, यामुळे घरात सतत भांडण होत होते। नुकत्याच झालेल्या भांडणात आरोपी संतोषानं 1.5 वर्षाच्या मुलीला घरातील पाण्याने भरलेल्या हौदात टाकून दिलं। यात 1.5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपीचे वडील गंगादास भोंडे यांच्या तक्रारीवरून भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी संतोष याला भादा पोलिसांनी अटकही केली आहे। दिनांक 25 जूनला 4 ते 4:30 दरम्यान आशू गाव आहे भादा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, त्या ठिकाणी गंगादास भोंडे जे त्या मुलीचे आजोबा आहेत त्यांनी फिर्याद दिली की मुलीचे जे पिता आहेत संतोष भोंडे यांनी दारूच्या नशेमध्ये सुद्धा मुलीस जिचं वय 1.5 वर्ष होतं साधारण तिला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर दारूच्या नशेमध्ये असतानाच तिला घराबाहेर जो हौद आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं त्या ठिकाणी टाकून दिलं आणि सदर मुलीचा त्यातच मृत्यू झालेला आहे। त्यानंतर रितसर आमचे पोलीस घटनास्थळी गेले, नंतर त्या बॉडीचं PM वगैरे करण्यात आलं। डॉक्टरांचा अभिप्राय येणं अजून बाकी आहे, परंतु त्यामध्ये क्लिअर कट त्यांचं मुलीचा सदर बुडून मृत्यू झाला आहे असं त्यांनी ओपिनियन दिलेलं आहे। त्यानंतर आरोपी आम्ही ताब्यात घेतला, त्याला अटक करण्यात आली आणि आता आमच्या या केसचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगे हे करत आहेत। तपासामध्ये ज्याप्रमाणे गोष्टी उघड होतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू। न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर।